मॉर्निंग, एक महिना झाला 14 तारखेला मागच्या मी माझी नोकरी सोडली. त्याचं मेन कारण म्हणजे मला असं वाटलं की माझ्या हेल्थवर परिणाम व्हायला लागला आहे आणि म्हणून मी माझी नोकरी सोडली. सो आता माझ्याकडे भरपूर वेळ असतो, त्यामुळे तुम्ही बघाल की मी साधारण दिवसात दर 2-3 दिवसात एक तरी व्हिडिओ आता हळूहळू पब्लिश करायला लागेल. माझं टार्गेट आहे दिवसाला एक व्हिडिओ पब्लिश करायचा. सो आज सकाळी मी सगळं आवरून घेतलं आहे आणि आज म्हटलं घरात पण बाहेरचे कपडे घालूया. कित्येक दिवसात घरात म्हणजे बाहेरचे कपडे घालायचा योग येत नाही. आता आज मी जे घातला आहे तो आहे अजून एक चनिया चोळी आणि त्याचं जे वरची चोळी आहे ती अगदी राजस्थानी स्टाईलची आहे आणि ही मी जवळजवळ 2-3 वर्षात घातलीच नव्हती. सो आज मी ठरवलं की हे मी आज घालून दिवसभर घरकाम पण तसंच करीन. सगळं घरातलं आवरून झालं आहे आणि आता मी ठरवलं आहे हलकं हलकं खायचं. म्हणजे काय तर सकाळी आज मी भाजी नव्हती म्हणून मग कांदा आणि सांडगे, आत्याने दिलेले सांडगे याची भाजी केली. आणि आज संध्याकाळी मी ठरवलं आहे आत्ता मी पिवळे मूग भिजवून ठेवणार आहे, म्हणजे मुगाची डाळ, आणि संध्याकाळी त्याच्याशी दाटसर आमटी फार कमी मसाले घालून, म्हणजे फक्त मिरची टोमॅटो आणि वरणं लसणाची फोडणी साजूक तुपातली एवढंच घालणार आहे आणि पोळी आणि ते खाणार आहे. वाटलं तर थोडासा भात लावेल पण आणि ऑफकोर्स सकाळी मी ब्रेकफास्टला 2 एग व्हाईट अँड 1 यलो असं हाफ फ्राय एका पोळीवरती घातलं. म्हणजे फुलका भाजताना दोन्हीकडनं नीट भाजून घेतला, त्याच्यावरच ते घातलं आणि त्याचा रोल करून मी तो खाल्ला. सो आजचा माझा विषय आहे की इन्व्हेस्टमेंट ज्या लॉंग टर्मच्या असतात त्या कशा करायच्या. म्हणजे जरी तुम्हाला आवडत नसलं, समजून घ्यायला की व्हॉट इज फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट्स कशा केल्या पाहिजेत वगैरे, तरी आपल्याला यंग असताना हे सगळं करावंच लागतं. कारण ते नाही केलं तर मग आपल्याकडे जे जे आपले गोल्स आहेत त्याच्यासाठी सेव्हिंग होत नाही. आता गोल म्हणजे काय, तर ड्रीमला डेट असली की त्याला आपण गोल म्हणतो. किती सोपी डेफिनेशन आहे. जर माझं ड्रीम असेल की 3 वर्षातनं एकदा इथे सिंगापूरला जायचं 3 वर्षांनी, तर मग दॅट इज माय गोल इज 3 वर्षांनी. म्हणजे किती, 22, 23, 24, 25 किंवा 26 मध्ये जायचं आणि सीझन मध्ये जायचं, म्हणजे लेट्स से नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जायचं किंवा जानेवारी मध्ये जायचं, असं जे काय टार्गेट असेल तर त्याला म्हणतात गोल. तर मी ड्रीम केलंय, ड्रीम केलंय की मला असं करायचं आहे. पण बेसिकली जेव्हा आपण लग्न होऊन संसार करत असतो तेव्हा मोस्टली आपली ड्रीम्स ही सगळी अशी याच्यातली असतात की आता मला घर घ्यायचं आहे किंवा आता मला मुलाच्या शिक्षणासाठी असे पैसे सापडायचे आहेत. आता माझा मुलगा 10वीमध्ये जाईल 2-3 वर्षांनी, सो माझ्याकडे पैसे पाहिजेत त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी. असे कुठलीही गोल्स असतात आणि आपल्याला जर फायनान्समधलं काही कळत नसेल म्हणजे कसं इन्व्हेस्टमेंट करायच्या वगैरे, तर काय करावं लागतं ते मी आज सांगते. की पहिली गोष्ट म्हणजे मग आपल्याला एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट शोधावा लागतो. अगदी छोटा, म्हणजे अगदी छोटी छोटी गोष्ट की जो आपल्याला म्युच्युअल फंड शोधून त्याच्यात इन्व्हेस्ट करून देईल वगैरे वगैरे. पण मला जे समजलं आहे माझ्या गेले कित्येक वर्ष माझ्याकडे जो माझा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट ॲक्सिडेंटली मला मिळाला, माझ्या भावाकडे आला होता तो, शेजारीच राहतो राहायचा माझा मामे भाऊ, तर त्याच्याकडे आला होता. तर मी विचारलं काय रे आज येतो का, तो म्हणला नाही माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आला आहे. तर मग मी म्हटलं मला पण त्याच्याशी बोलायचं आहे आणि मग माझं गोलप्रमाणे इन्व्हेस्टमेंट सुरू झाली. सो तेव्हापर्यंत माझं घर झालेलं होतं पण मग मुलाच्या शिक्षणासाठी मला, मी त्याला सांगितलं की मला इतक्या इतक्या वर्षी इतके इतके पैसे हवेत असं मला वाटतं आहे. मग त्यांनी मला 2-4-5 म्युच्युअल फंड्स सांगितलं की हे सेफ म्युच्युअल फंड्स आहेत, यात आपण गुंतवूया. आणि मग त्यांनी ते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, म्हणजे दर महिन्याला कितीतरी अमाऊंट 1,000-2,000 जे काय असेल ते, त्याला जे म्हणजे माझं जे बजेट होतं त्याप्रमाणे त्यांनी मला इन्व्हेस्ट करून दिले आणि जोपर्यंत माझा मुलगा 12वी झाला तोपर्यंत माझ्याकडे तेवढे पैसे आलेले होते. सो त्याचं शिक्षण आपोआपच झालं. सो हा एक माइलस्टोन असू शकतो. दुसरा माइलस्टोन असू शकतो की मला घर घ्यायचं आहे. तिसरा असतो एखादा ड्रीम पूर्ण करायचं असतं की मला इकडे फिरायला जायचं आहे तिकडे फिरायला जायचं आहे. किंवा त्याच्याही पेक्षा म्हणजे मला म्हातारपणासाठी काहीतरी पुंजी करून ठेवायची की ज्याचा मला म्हातारपणी उपयोग होईल, असा पण एक गोल असू शकतो. सो तसं जरी असलं तरी एक चांगला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असेल तर त्याचा खूप फायदा होतो.
मला असं वाटतं की सिलेक्ट करताना एखादा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट ज्याचा आयुष्याचा तजुर्बा आहे, ज्याला आयुष्याचा एक्सपिरियन्स आहे आणि जो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे असा असेल तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण कधीकधी आपली पैसे जर योग्य व्यक्तीच्या हातातनं इन्व्हेस्ट नाही झाले तर मग आपल्या त्याचा भुर्दंड किंवा त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स नसण्याचा पण जो काही किंमत असते ती आपल्याला मोजावी लागते. दिस इज जस्ट अ पॉईंट. शेवटी तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, पण इन्व्हेस्टमेंट करणं थोडं तरी आवश्यक आहे. कारण रेनी सीझन म्हणतात, तर तो आला तर मग आपल्याला काहीतरी तर आपल्याकडे पुंजी पाहिजे, मग तर ते एक आहे. तर हे मला कळलेले माझे लर्निंग सांगते, कारण मला स्वतःला काही इन्व्हेस्टमेंटमधलं फारसं कळत नाही, पण मला जे कळलं ते म्हणजे की सगळे डोंट पुट ऑल द एग्ज इन द सेम बास्केट हा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, ही हेल्प मी टू पुट इन 3-4 म्युच्युअल फंड्स. ओके, इन मनी वॉज इन्व्हेस्टेड. आता नाही, आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, म्हणजे सगळ्या म्हणजे महत्त्वाची जबाबदारी तर संपली आहे, त्यामुळे आता काही नाही. पण तेव्हा म्युच्युअल फंड्समध्ये 3-4 तरी म्युच्युअल फंड्समध्ये पैसे मी टाकलेले मला आठवत आहे. नंतर काही न मी वर्षातनं काहीतरी एकदा दोनदा तरी सोनं घ्यायचे. आता दागिने घ्यायचे हौस आहे का नाही ते सगळं सोडून द्या, मी ते जे सोनं घ्यायची त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट झाली बेसिकली. तर असं म्हणतात की काही अमाऊंट सोन्यात पण इन्व्हेस्ट करावी, आणि हल्ली सोन्याचे पण काहीतरी हे मिळतात, म्हणजे व्हर्च्युअली तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ते त्याचे कॉईन्स आणि काय म्हणतात ते वड्या आणि बिस्किटं किंवा काय 1 ग्रॅम वळं वगैरे घ्यायची गरज नाही, तर तुम्ही स्ट्रेट अवे ऑनलाईन घेऊ शकता आणि मग हवं तेव्हा ते विकू शकता. सो दॅट इज अनदर सेव्हिंगचं ऑप्शन. नंतर जसं तुम्हाला जॉब लागतो पहिल्याच वर्षी, एकदा तुम्हाला कळलं की तुम्हाला आता नीट आयुष्यभर नोकरी करायला लागणार आहे, आता माझा एक सॉर्ट ऑफ परमनंट जॉब मिळालेला आहे, तर मग तुम्ही पहिलं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पण दरवर्षी काही अमाऊंट घालू शकता. आता त्याच्यात रिस्की असते की 1 वर्ष ब्रेक केलं की पेनल्टी होते आणि ते 15-20 वर्ष घालावं लागतं, तर तिथे पण घातलं तर म्हणजे घालू शकता. आम्ही 1-5 वर्ष उत्साहाने घातलं आणि मग नंतर नाही घातलं तर त्याचं मला नंतर खूप पेनल्टी भरावी लागली होती ते पैसे काढायच्या आधी. सो ते न करता दरवर्षी काहीतरी 100 रुपये का होईना त्याच्यात घालून ठेवायचे, आणि हे सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या बायकांनी पण करणं आवश्यक आहे. नंतर काही पोस्टामध्ये आय थिंक रेट ऑफ इंटरेस्ट बरं मिळतं, तर पोस्टात घालू शकता. आता जे लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय कळतं ना, तर ते म्हणतील की हे काय पोस्ट वगैरे नाही, आम्ही इकडे तिकडे घालतो. पण आय थिंक हे सगळ्यांना झेपणारं नसतं. पण हे खरं आहे की 2014 मी जे बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले म्हणजे FDs ठेवले त्याच्यापेक्षा आता रेट ऑफ इंटरेस्ट जवळजवळ निम्मं झालं आहे. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची मदत घेऊन म्युच्युअल फंडात वगैरे घालायला पाहिजे. पण त्याच्यातसुद्धा 2 आहेत प्रकार, एक लॉंग टर्म गोलसाठी आणि एक शॉर्ट टर्म गोलसाठी. शॉर्ट टर्म गोल कुड बी लाईक 1 ईयरमध्ये 2 वर्षामध्ये, आणि एक लॉंग टर्म म्हणजे मी रिटायर होईन तेव्हा मला साधारण थोडे थोडे पैसे दर महिन्याला इन्व्हेस्ट केले असतील तर रिटायरमेंटपर्यंत थोडी तरी पुंजी तयार होते. आता हा प्रश्न येतो की किती पैसे साधारण सेव्ह केले पाहिजेत. तर कमीत कमी जे काय पैसे आपल्या घरात येतात म्हणजे काय म्हणतात ना नेट सॅलरी येते, त्याच्यातले साधारण असं मला माहीत नाही पण म्हणजे 1% आपलं आपण ठरवलं पाहिजे. मे बी लेट्स से एक उदाहरण म्हणून 30% पैसे मी मला माझ्याकडे 10,000 रुपये येतात दर महिन्याला घरात जे मी वापरू शकतो किंवा शकते, तर मग त्यातले मी 3,000 रुपये तर कशा हातच नाही लावणार, मग 7,000 मी घर चालवीन. आणि ते 3,000 आहेत त्यातले माझं 10% मला माझ्या मजेसाठी हवेत, म्हणजे वर्षभराची मजा असेल नाही तर दर महिन्याला थोडी थोडी तरी मजा करावीशी वाटतेच ना, भेळ खावीशी वाटते, पाणीपुरी खावीशी वाटते, हॉटेलात जावंच वाटतं, जे काय असेल ते. तर ती मजा करण्यासाठी माझ्याकडे थोडे पैसे पाहिजे. म्हणजे जर 10,000 पगार असेल तर 10,000 घरात येत असतील तर 2,000 तरी लॉंग टर्मसाठी सेव्ह केले आणि 1,000 असे वर्षाने येणाऱ्या मजेसाठी किंवा महिन्याची किंवा आठवड्याच्या थोडे थोडी मजा करण्यासाठी ठेवले पाहिजेत. पण ही जर सवय अगदी यंग वयात लावली तर तुम्ही जसं मोठं होता 41 पण यंग वयात तरी तुम्ही वडिलांकडे मागू शकता वगैरे वगैरे, पण एकदा मोठं झालं की कोणी पैसे देत नाही. त्यामुळे यंग वयापासून जर सेव्हिंगची सवय लावली थोडीशी, 70% वापरायचे, 30% नाहीच मिळाले असं समजायचं, असं केलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर तुम्हाला हे कसं वाटतं,
म्हणजे हा विचार कसा वाटतो याच्याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. दुसरं एक मला माझ्या एका ऑफिसमधली कलीग कम मैत्रीण होती, ती जी आयडिया करायची ती मला फार आवडायची की ज्या ज्या महिन्यात जे जे पैसे आपल्याला ॲन्युअली द्यावे लागतात त्याची ती रिकरिंगच उघडून ठेवायची. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला फेब्रुवारीमध्ये टॅक्स द्यावा लागत असेल तर एक रिकरिंग साधारण जानेवारीत किंवा डिसेंबरमध्ये बंद होईल किंवा फेब्रुवारीत बंद होईल, फेब्रुवारीपेक्षा जानेवारीत बंद होईल असं ती करायची. मग काही आपल्याला खर्च मुलांच्या फिया जर जूनमध्ये असतील तर रिकरिंग बरोबर ते मेमध्ये संपेल असं एक मोठं रिकरिंग उघडून अशी ती वेगवेगळी रिकरिंग उघडायची. नंतर बोनस वगैरे मिळाला की ती लगेच त्याच्यातनं काहीतरी घ्यायचीच. तर मुद्दा हा आहे की आपल्याला अशी इन्व्हेस्टमेंटची सवय पाहिजे. त्यावरनं मला आठवलं की बऱ्याचशा बायका म्हणजे माझ्याकडे ज्या कामाला येतात मेड्स, त्यांचे त्या बरेच पैसे कमवतात कारण त्या चार पाच घरी कामं करतात किंवा माझ्या घरी आल्या तरी त्यांना जे पैसे मिळतात ते इनफ असतात की ज्याच्यामध्ये त्यांचं एक बँक अकाउंट पाहिजे असं मला वाटतं. पण दर महिन्याला मला त्यांना कॅश द्यावा लागतो आणि याचा मला प्रचंड त्रास होतो. तर मला असं वाटतं की सर्व स्त्रियांनी बँकेमध्ये असं म्हणतात की काही पब्लिक नॅशनलाइज बँका आहेत तर तुम्ही त्या शोधा, मोठ्या मोठ्या फेमस बँका आहेत त्या, आणि तिथे आपलं एक अकाउंट उघडा जेणेकरून तुम्ही पगार अकाउंटमध्ये घ्याल. मग त्यातले तुम्ही 70% घरखर्चाला आणि बाकीचे 30% तुमच्या मनाप्रमाणे सेव्हिंग करायला पण वापरू शकता. सो आजच्या या व्हिडिओचा नक्की कमेंट्स द्या मला की तुम्हाला यातनं काही पॉईंट्स मिळाले का, आणि नसतील मिळाले तर का नाही मिळाले, किंवा अजून काय मिळायला हवे आहेत ते पण सांगा. धन्यवाद.